ग्रामसभेला गेले, मतमांडाला हाकलून दिले त्यांना. त्यानंतर संधू कमिटी ज्यावेळी फिरली त्यावेळी हे आणि त्यांच्याबरोबर त्यांचे समर्थक प्रत्येक गावागावामध्ये जात होते, बोंबाबोंब करत होते, कोणाला बोलूनच देत नव्हते. जबरदस्तीने ठराव केले, जबरदस्तीने ठराव केले. आणि सगळ्यात महत्वाचं, एकदा भीती तुमच्या मनामध्ये घातली का हे होणार हे होणार हे होणार, लोक घाबरले. आता हे काय म्हणतात, यांनी आता उपोषणाला बसले, 53 गावांसाठी बसले, त्याच्या आधी संधू कमिटीला यांनी काय सांगितलं, रेल्वेपासून हायवेपर्यंतची गावं घ्या, अमुक बोळींस घ्या, कोफराडचा काही भाग घ्या, आगाशीचा गाव. मग उपोषणाच्या आधी तुम्ही काय लोकांना सांगितलं का मी असं असं सांगितलंय? म्हणजे आज पण हे 53 गावं बोलून लोकांना फसवतात ना. यांनी काय सांगायला पाहिजे होतं की ही अमुक गाव आहेत, ही घ्या, ही सोडा, आणि त्याची कारणं द्यायला पाहिजे होती. उपोषणाच्या दिवशी, पहिल्या दिवशी, हे पोलिसांवर आरोप करतात, पहिल्या दिवशी तहसील ऑफिस, टीएलआरचं ऑफिस, सिडकोचं ऑफिस, सगळी शासकीय कार्यालय यांनी आदिवासी आणून बंद पाडली. लोकांचे प्रचंड हाल झाले, नुकसान झालं सरकारचं आणि सामान्य माणसाचं. असं 3 दिवस चाललेलं, पोलीस फक्त बघत होते, तिथपर्यंत यांना पोलीस चांगले होते. त्याच्यानंतर ह्यांच्याच डॉक्टरनी रिपोर्ट दिला का ह्यांची प्रकृती, हे सगळं स्टंट होता यांचा, तिकडून पळायचा होता, यांना पळायचा होता आणि यांनी तो स्टंट केला सगळा. आणि त्याच्यामध्ये ठाण्याला गेल्यानंतर हे उपोषण का सोडलं यांनी. आणि तुम्हाला मी सांगतो, कोणालाही विचारा, सगळ्या पत्रकारांना विचारा, तिकडे यांची भाषा कशी होती, एवढी घाणेरडी भाषा त्या 3 दिवस चाललेली, कानात म्हणजे शब्द ऐकवत नव्हती, एवढी घाणेरडी भाषा वापरत होते. आणि सगळं रेकॉर्डिंग आहे सगळ्या पत्रकारांकडे. आपण तिथे हजर असलेल्या डॉमिनिका डाबरे आहेत आपल्या सोबत फोनवर. डॉमिनिका डाबरे, मला तुम्हाला विचारायचं आहे, बघताय तुम्ही इथे अजीव पाटील काय म्हणताय, हितेंद्र ठाकूर काय म्हणाले, विवेक पंडित यांनी स्टंट केला असं त्यांचं म्हणणं आहे, तुमचं काय म्हणणं आहे, वसईकरांची वेदना काय आहे? वसईकरांनी स्पष्टपणे जेव्हा ग्रामसभा झाली त्या ग्रामसभामध्ये याला विरोध आहे दाखवलेला आहे. अजीव पाटील काही सांगतात ते सगळे बिनबुडाचे आरोप आहेत, कारण त्या ठिकाणी जे लोक आहेत वसईचे ते सुसंस्कृत आहेत, सुशिक्षित आहेत. आपलं भलं काय बुरं काय हे सगळं लोकांना कळते. अजीव पाटील जे सांगते ते सगळे बिनबुडाचे आरोप आहेत. आणि लोकांना जर नको असेल महानगरपालिका तर हा सण का घ्यावा? आणि आता त्यांचा ह्या वसई वसई विधानसभा मतदारसंघाशी काही संबंध येत नाही. त्या विभागातून आम्ही जे आमदार निवडून दिलेले आहेत त्या आमदार आमच्या परीने आमच्या बाजू म्हणतायत, लोकांनी त्यांना सांगितलेलं आहे, लोक त्यांच्या बरोबर आहेत. आणि त्या ठिकाणी उपोषण केलं गेलं त्या उपोषणाच्या वेळेला कोण जेवलं का कोण खाल्लं पिलं या असे बिनबुडाचे आरोप त्यांनी एक दिवस उपोषणाला बसून बघावं आणि त्यानंतर अशा प्रकारचे आरोप करावे. कारण आम्ही स्वतः उपोषण केलेली आहेत, आम्ही लोकशाहीच्या उपोषण करत आहोत, मात्र हुकुमशाही गाजून आमची उपोषण आमचे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न हा अशा व्यक्ती करत आहे. डॉमिनिका, मला तुम्हाला विचारायचंय, तुम्ही जिल्हा परिषद सदस्य होतात, तुम्ही अनेक वर्ष राजकारणात समाजकारणात आहात, ज्या पद्धतीने पोलिसांनी लाठीमार केला त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? अगोदर वसई तालुक्यामध्ये आम्ही अनेक प्रकारची आंदोलनं केलेली आहेत, पण अशा प्रकारचा लाठीचार्ज कधी झालेला नाही. हा अमानुषपणे लाठीचार्ज केलेला आहे आणि विशेष करून पुरुष पोलिसांनी आम्हा महिलावरती लाथा बुक्क्याने मारून आमच्या एका महिलेच्या पोटावरती नाचून अशा रीतीने अमानुषपणे त्यांनी केलेला आहे. त्याचा आम्ही धिक्कार करतो, आम्ही निषेध करतो. कदाचित गावं वगळली जातील, मात्र आमच्या मनावर झालेले घाव आम्ही कधी विसरणार नाही. आणि ह्याला संबंधित जे अधिकारी आहेत त्यांना त्वरित निलंबित करावं, नाहीतर आमचं आंदोलन असेच पुढे चालू राहणार आहे. अगदी तुमची मागणी पोहोचलेली आहे. मी शेवटी ब्रेक घेणार आहे, आता शेवटच्या सेगमेंटमध्ये या दोघांना विचारणार आहे यातून मार्ग कसा काढायचा. मी चर्चा जेव्हा करतो तेव्हा सर्वसाधारणपणे पॉझिटिव्ह पद्धतीने ते व्हायला पाहिजे असा माझा आग्रह असतो. त्यामुळे या दोघांना विचारणार आहे की दोघंही वसईत राहतात, विवेक पंडित आमदार आहेत तिकडचे, अजीव पाटील हे माजी आमदारांचे प्रवक्ते आहेत, मार्ग कसा काढायचा आहे आम्हाला सांगा. आणि दोघांनी वसईकरांच्या वतीने सरकारला काय ते सांगा हे मी त्यांना विचारणार आहे. घेणार आहे एक ब्रेक. ब्रेकपूर्वी आपला प्रश्न पहा, वसईतल्या 53 गावांचा प्रश्न हाताळण्यात सरकार अपयशी ठरलंय का? पडद्यावर बघा, 96% लोक अजूनही हो असं म्हणत आहेत. एक नंतर तुमचं स्वागत. शेवटची वेळ आहे माझी. अजीव मला तुम्हाला अजीव पाटील विचारायचंय. दोन मुद्दे आहेत, एक तर लाठीमाराचा मुद्दा. आता डॉमिनिका डाबरे म्हणाला की लाठीमाराची चौकशी होऊन संबंधित अधिकाऱ्यांनी निलंबित केलं पाहिजे. या मागणीला तुमचा पाठिंबा आहे की नाही? पाठिंबा असणं म्हणजे मगाशीच आमदारांनी सांगितलं हितेंद्र ठाकूरांनी की लाठीमारा हा कधीही चुकीचा आहे. परंतु बसेस जाळल्या, सरकारी अधिकाऱ्यांना मारहाण झाली, त्यांच्या गाड्या फोडण्यात आल्या, त्याच्या चौकशीची कोणी मागणी करत नाही. आणि सगळ्यात महत्वाचं, कायदेशीर बाजू कोणी बघत नाही का? कायद्याने आपण करायला पाहिजे, न्यायालयात कोणी जात नाही,
नाल्यावर काय अविश्वास आहे का सांगा की ज्या लोकांनी जाळपोळ केली ज्या लोकांनी तोडफोड केली घराघरामध्ये घुसून म्हाताऱ्या बाईला 70 वर्षाच्या म्हाताऱ्या बाईला पोलिसांनी बाहेर काढलं हे तुम्हाला मंजूर आहे? आम्हाला अजिबात मंजूर. बायकांना मारलं तरुण मुलांना मारलं जाळपोळ करणारे हे लोक होते या एसआरपीला काय कळलंय की हेच लोक होते? एक लक्षात घ्या काय झालं तुम्हाला सांगतो. जाळपोळ चालू झाली पोलीस आले पोलिसांवर दगडफेक झाला आणि जे यांचे समर्थक होते बाहेरून आलेले होते ते पुढच्या दारातन घुसले मागच्या दारातन पळून गेले. पण असं काही कॅमेऱ्यावर दिसत नाहीये पोलीस एसआरपी आत घुसते एसआरपी खेचून आणते एसआरपी मारते. शूट जे घेतले गेले ना ते नंतर पोलिसांनी जे केलं एसआरपी आले असं म्हणणं आहे. पोलिसांनी जे अत्याचार केले ते योग्य केलं? योग्य कोणी सांगितलं? आम्ही कुठे सांगतो योग्य केले? पण मग ही जी मागणी आहे पोलिसांच्या अत्याचाराची चौकशी करा याला तुमचा पाठिंबा आहे? आमचा पाठिंबा आहे. तुमचा पाठिंबा आहे? आमचा संपूर्ण या घटनेचा चौकशी व्हावी असं आमचं म्हणणं पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत. ह्याच्या मागे लोकांवर झालेले अत्याचार चूक आहेत असं मला वाटतं. चूक आहेत आणि 20 वर्षात जे घडलं नाही ते आता का या वर्षभरामध्ये 1.5 वर्षात घडते याची चौकशी चौकशी झाली पाहिजे. त्याच्यामागे कोण ब्रेन आहे हा पण तपासला पाहिजे. अगदी मला शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. 56 गावं जर वगळण्याचा निर्णय झाला तर तुमची भूमिका काय असणार आहे? 56 गावं जर वगळण्याचा निर्णय झाला तर 53 गावं 53 गावं आमचा विरोध नाही. आमचं एवढंच म्हणणं आहे का घाणेरड्या राजकारणासाठी वसईची वाट लावू नका. तिथूनचे सुज्ञ लोक तिकडूनचे स्थानिक आहेत जे बाहेरून आलेले आहेत ते नाहीत ज्यांचा वसई तालुक्याशी काही संबंध नाहीत असे आता नेतृत्व करायला लागलेले आहेत. किंवा 20 वर्षामध्ये ज्यांनी कुठेही सामाजिक याच्यामध्ये भाग घेतला नाही जे घेणारे आहेत मार्कुस डाबरे आहेत मनवेल तुस्कानो आहेत विलास विचारे आहेत फादर डिब्रेटो ते राहिले बाजूलाच आणि आयत्या वेळा फादर डिब्रेटो यांच्या बरोबर होते. दुसऱ्या दिवशी अत्याचार असं त्यांनी निषेध केलेला आहे. त्यांनी निषेध केलेला आहे परंतु त्यांना हे व्यासपीठावर घेतात का? वस्तुस्थिती वेगळी आहे. त्यांच्या लेखामध्ये होतं का झाडांवर टॅक्स येणार म्हणजे एखादा धर्मगुरु बोलतो फादर डिब्रेटोंच्या लेखामध्ये होतो आणि असा कुठे जगामध्ये झाडावर टॅक्स नसतो. विवेक माझा वेळ संपलेला आहे. शेवटी काय म्हणाल तुम्ही या वादातून मार्ग कसा काढायचा? वेळ मर्यादित असल्यामुळे आता जे यांनी आरोप केले त्याच्यात मी जात नाही. हे किती हास्यास्पद आहे वेगळं सांगण्याची गरज नाही. यातून जो मार्ग काढायचा आहे एक तर पोलिसांनी वाघोलीमध्ये जी मोगलाई केली त्याबद्दल त्यांना क्षमा नाही. ज्या ठिकाणी महात्मा गांधींचा विसर या साऱ्यांना पडलेला आहे सत्ताधाऱ्यांना पडलेला आहे त्या गांधीजींना पुन्हा त्यांचे विचार जागृत करण्याचं काम वसईच्या जनतेनं केलंय. मी त्यांचं अभिनंदन करतो. आणि ते चिरडण्याचं काम ज्यांनी केलेलं आहे त्यांना कोणत्याही पद्धतीने क्षमा नाही ही पहिली गोष्ट. म्हणजे सरकारने पोलिसांवर कारवाई नाही केली तर तुम्ही पुन्हा आंदोलन करा? केवळ पोलिसांच्यावर नाही तर पोलिसांना आदेश देणाऱ्यांच्यावरही झाली पाहिजे. आणि संपूर्ण पोलीस दलाची फेररचना होऊन यापुढे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लोकशाहीच्या पद्धतीनं शांततेच्या मार्गानं चालणारं आंदोलन चिरडण्याची हिंमत पोलिसांची होणार नाही अशा पद्धतीची कारवाई झाली पाहिजे असं माझं मागणं आहे. दुसरी गोष्ट 53 गावांच्या प्रश्नामध्ये ज्या ग्रामसभांनी विरोधात ठराव केलेले आहेत त्यातली एकही गाव हे महापालिकेत समाविष्ट होऊ नये. आणि ते जर महापालिकेत समाविष्ट करण्याचा प्रयत्न झाला तर वसईची जनता शांत राहणार नाही हेही मला या निमित्तानं सांगायचं आहे. अगदी माझा वेळ संपलेला. शेवटी प्रश्न बघा वसईतल्या 53 गावांचा प्रश्न हाताळण्यात सरकारला अपयश आलंय का? बघा पडद्यावर अजूनही 97% लोक आता वाढलेली आहे टक्केवारी 97% लोक म्हणतात होय सरकारला अपयश आलंय. मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे ऐकत असतील तर यांनी या सगळ्याची दखल घ्यायला पाहिजे. ज्या पोलिसांनी अत्याचार केले त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी आहे. सरकार किती संवेदनशील आहे हे या प्रश्नातून ठरणार आहे. राहता राहिला ग्रामपंचायतीचा प्रश्न. ग्रामसभांनी ठराव केले असतील तर काय करायचं याची दखल सरकारला घ्यावी लागेल. धन्यवाद. पहा फक्त आयबीएन लोक.